शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख महेश कोठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मात्र शिवसेना नाराज होईल म्हणून राष्ट्रवादीने त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिलेले नाही. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय होणार आहे. तत्पूर्वी कोठे यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला असून याबाबतची अधिकृत घोषणा फक्त राहिली आहे असे राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी सांगितले. सोलापूर महानगरपालिकेत हाताच्या बोटार असलेली संख्या वाढवण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्या दृष्टीने पावले टाकत MIMचे तौफिक शेख यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला. त्यानंतर शहरात बऱ्यापैकी वर्चस्व राखून असलेले महेश कोठे यांना राष्ट्रवादीत आणण्याच्या स्थानिक नेत्यांनी प्रयत्न केले. शिवाय शिवसेनेकडून डावलण्यात येत असलेले कोठे यांनाही आमदारकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या पक्षाची गरज होती. त्यातूनच त्यांनी शहर उत्तर मतदारसंघाचे गणित डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे ठरवले. पण शिवसेनेच्या दबावामुळे कोठेंना वगळता त्यांच्या समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता जिल्हाध्यक्ष साठे यांनी केलेल्या दाव्यामुळे पुन्हा कोठे यांच्या पक्षप्रवेशाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात कोठे यांच्या बाबत वेगळेच वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की कोठे हे अनेक दिवसापासून अस्वस्थ आहेत. राष्ट्रवादी प्रवेशासाठी ते इच्छुक आहेत पण एकमेकाच्या पक्षातील नेते कोणी कोणाच्या पक्षात घ्यायचे नाही असं आमचं म्हणजेच महाविकास आघाडीचे पक्ष ठरलं आहे. त्यामुळे कोठे यांची कोंडी झाली होती. कोठे यांची ताकद पाहता राष्ट्रवादी ही संधी गमावणार नाही. त्यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रवेश दिला आहे. त्यांची अधिकृत घोषणा लवकरच होईल असंही सांगितले. कोठे त्यांच्यासारखा ताकदवान नेता राष्ट्रवादीत आल्याने शहरातील ताकद वाढणार आहे. शहर उत्तर या मतदारसंघाची राष्ट्रवादी मजबूत होणार आहे असा दावाही साठे यांनी केला. शिवाय कोठे यांना पक्षात घेण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतल्याचेही त्यांनी नमूद केलं. शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने महेश कोठे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केली. त्यानंतर ही महापालिकेत विरोधी पक्षपद कोठे यांच्याकडेच ठेवण्यात आले होते. शिवसेनेत अस्वस्थ असलेले कोठे यांनी विरोधी पक्ष नेतेपद अमोल शिंदे यांच्याकडे सोपवून त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचा अनुपरिचित प्रवेश झाला. मात्र त्यांच्यासोबत किती नगरसेवक शिवसेना पक्ष सोडतील याची उत्सुकता आहे. Thank you.